नमस्कार प्रेक्षक हो, अश्वघोष कलाकृतीच्या द अनकॉमन स्टोरी या कार्यक्रमात मी मनाली काळे आपल्या सगळ्यांचंच मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, कला क्षेत्रामध्ये स्वतःचा वेगळा ठसा निर्माण करणारे असे जे काही कलाकार आहेत त्यांच्या प्रवासाचा आढावा आपण या कार्यक्रमाच्या मार्फत घेणार आहोत, कारण तीच असते त्यांची अनकॉमन स्टोरी. असं म्हटलं जातं की अभिनय करताना जर तुम्ही फक्त एखाद्या कॅरेक्टरचं मॅनरिझम किंवा त्याची देहबोली आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर फक्त कॅरेक्टरचं कलेवरच तुमच्या हाती येतं, पण एक चांगला नट तो असतो जो त्या भूमिकेचा प्राण आत्मसात करतो. आणि आज आपल्या सोबत जो नट आहे, जो कलाकार आहे, त्याने अनेक वर्ष मालिकांमधून चित्रपटांमधून कामं केलेली आहेत. सतत आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन्सवर आपल्याला तो सतत दिसत असतो. मात्र फुलपाखरू नावाची जी मालिका होती त्यात त्याने जे कॅरेक्टर पोर्ट्रे केलं ते इतक्या सिन्सिअरिटीने आणि इतक्या कन्व्हिक्शनने त्याने पोर्ट्रे केलं की ते पात्र अतिशय लोकप्रिय झालं आणि घराघरात त्याचं नाव जाऊन पोहोचलं. ही इज नॉट जस्ट अन ऍक्टर बट अ सिंगर, अ कंपोजर, अ फोटोग्राफर, अ रायटर, अ ट्रॅव्हलर. जे असं म्हणतात की जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन, बट त्याच्या केसमध्ये ही इज जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ ऑल टू. मनापासून स्वागत करूया आशिष जोशी याचं. Thank you, thank you, thank you. Good being here. Hello Ashish, welcome and we are very, very happy to have you. And सगळ्यात आधी तर जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ टू हे जे वाक्य हे तुझ्याच इन्स्टा बायो मधनं मी उचललेलं आहे. हो, आणि मी आता तेच म्हणणार होतो की इन्स्टा बायो आहे हे माझं ऍक्च्युली, बट देन व्हाइल यू आर सेइंग इट इट साउंड्स रिअली सिन्सिअर, व्हेन आय से इट इट साउंड्स सार्कॅस्टिक. ग्रेट, बट आय थिंक म्हणजे मी खूप विचार केला की इंट्रोडक्शन देताना मी काय बोलू तुझ्याबद्दल, बट देन मला असं वाटलं की यु नो ते वाक्य तुला अतिशय समर्पक आहे अँड इट इज यु नो द बेस्ट लाईन फॉर यू, म्हणून मी तेच वापरलं. आणि आज जेव्हा आपला इंटरव्ह्यू शेड्यूल झाला तेव्हा मला ना खरं तर तुझ्यासोबतची पहिली भेट आठवली आपली. आय गेस आपण एका कॉफी हाऊस मध्ये भेटलो होतो आणि तेव्हा म्हणजे माझं असं एक्सपेक्टेशन होतं की सिन्स यू आर अन ऍक्टर तर तुझ्याशी अभिनयाबद्दलच तू बोलशील किंवा त्या आपल्या गप्पा ज्या असतील त्या तिथपर्यंतच सीमित राहतील. पण आय वॉज रिअली सरप्राईज की तू माझ्याशी लेखनाबद्दल बोललास आणि स्क्रीन प्ले बद्दल आपण खूप डिटेलमध्ये चर्चा केली आणि तू असंही म्हणालास की तू खूप स्क्रीन प्लेज वाचलेले आहेत. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही एक अशी व्यक्ती आहे जिला कला क्षेत्रातल्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे आणि यु नो नॉलेज संपादन करण्याचा जो प्रयत्न आहे तो सतत चालू असतो. आणि एक कलाकार म्हणून इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, यु नो कलाकार काय अपूर्णच असतात, सो वी हॅव टू कम्प्लीट आवर सेल्व्ह इन सम वे ऑर द अदर. पण प्रत्येक आर्टिस्टसाठी सगळ्यात महत्वाचा क्षण तो असतो जेव्हा त्याला रिअलाइज होतं की येस आय एम अन आर्टिस्ट, आय एम नॉट अन इंजिनियर, आय कांट डू अ 9-to-5 जॉब, बट आय एम अन आर्टिस्ट. तर तुझ्या आयुष्यात तो क्षण जो आहे तो कधी आला? When did you realize that you were born to act? हा, सो गमतीची गोष्ट हीच आहे की ऍक्च्युली त्या गोष्टीबद्दल श्युरिटी मला अजूनही नाही. मला असं खूप असं लाईक जाणवलंय किंवा यु नो आई आई मी सांगताना सांगतो की मी आर्टिस्ट आहे बिकॉज अल्टिमेटली मी त्या क्षेत्रात आहे, पण डू आय व्हेरी कॉन्फिडेंटली फील दॅट आय एम अन आर्टिस्ट, आय कॅनॉट कम्प्लिटली से दॅट. देर आर रिझन्स फॉर दॅट. सो बेसिकली मला जाणवलं कधीच नाही. ऍक्टिंगची आवड आय गेस मला लहानपणापासून होती. शाळेमध्ये असताना एखादी कॉम्पिटिशन मी केलेली आहे ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली स्पीकिंग अवॉर्ड पण मिळालं होतं, बट आय म्हणजे मी ती कॉम्पिटिशन ह्या हिशोबाने केली होती की काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलर हवं. आणि तेव्हापासून इंजिनिअरिंग पर्यंत ऍक्च्युअली मी जेव्हा पण काहीतरी ऍक्टिंगशी रिलेटेड करायचो किंवा सिंगिंगशी रिलेटेड करायचो, डान्सिंगशी रिलेटेड करायचो, ते सगळं जस्ट एक्स्ट्रा करिक्युलर काहीतरी करायचंय त्याच्यामुळे म्हणजे करायचो मी ते.
जसं ठाणा कॉलेजमध्ये असताना सुद्धा एक वर्कशॉप झालं होतं जे मी अटेंड केलं होतं सिम्पली बिकॉज काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलर हवंय. इंजिनिअरिंगच्या वेळेस सुद्धा ऐकून होतो की इंजिनिअरिंग म्हणजे खूप अभ्यास आणि हे ते आणि खूप बोर होतं वगैरे. सो काहीतरी म्हणजे कॉलेजला लेक्चर सोडून यू नीड टू हॅव सम अदर मोटिव्ह टू गो टू द कॉलेज. त्यामुळे एक एक्स्ट्रा करिक्युलर म्हणून ऍक्च्युली स्ट्रीट प्लेस करायला लागलो. रॅदर आमच्या कॉलेजमध्ये ऍक्च्युली स्पीकिंग इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असं काही सोशल ऍक्टिव्हिटी किंवा असं ड्रॅमॅटिक्सशी रिलेटेड काही नव्हतं. फॉर्च्युनेटली आय वॉज द फर्स्ट म्हणजे माझी बॅच वॉज द फर्स्ट बॅच जिकडे आमच्या कॉलेजमध्ये एक ड्रॅमॅटिक्स क्लब उभा म्हणजे सुरू झाला आणि त्याच्यामध्ये आम्ही स्ट्रीट प्लेस वगैरे करायला लागलो. पहिलाच जो स्ट्रीट प्ले आम्ही करत होतो त्याच्यामध्ये एक खूप छान पॅच होता जो मला खूप आवडला होता आणि फॉर सम रिझन रिहर्सल मध्ये ऍक्च्युली रिहर्सल पण नाही इट वॉज अ ट्राय आउट बिकॉज देर वॉज नो स्पेसिफिक लीडर ऑफ दॅट ग्रुप ऑर समथिंग किंवा त्या ड्रामॅटिक्स क्लबचा कोणी लीडर वगैरे असं नव्हतं. सो त्यामुळे सगळे येत आहेत सगळे आपापलं काहीतरी परफॉर्म करतायत ज्यांचं सगळ्यांना आवडेल ही इज इन असं सगळं सुरू होतं. बट वी हॅड अ फ्रेंड हु हॅड रिटन डाऊन अ स्क्रीन प्ले म्हणजे द स्क्रिप्ट ऑफ द स्ट्रीट प्ले आणि तो समोर बसला होता अँड ही वॉज लाईक काइंड ऑफ द जज ऑर समथिंग लाईक दॅट बिकॉज ही हॅड रिटन इट. आणि त्याच्यासमोर एक पॅच परफॉर्म करत असताना त्याला पॅचच्या मध्येच म्हणजे इट वॉज रिलेटेड टू मुंबई अँड मुंबई स्पिरिट आणि यु नो द बॅकड्रॉप वॉज अ लिटल बिट ऑफ द 26/11 दॅट हॅड हॅपन्ड अँड ऑल्सो द ट्रेन बॉम्बिंग्स अँड एव्हरीथिंग दॅट मुंबई हॅज विटनेस्ड सो फार युअर एक्सपिरियन्स. सो त्या बॅकड्रॉप वरती एक काहीतरी करत होतो आणि त्या गोष्टीचं म्हणजे नाही म्हणायला गेलो तरी जे काही इमोशन्स माझ्या मनामध्ये होते ते सगळे त्या वेळेला मी जस्ट बोललो. म्हणजे फॉर मी दॅट पॅच वॉज नॉट प्रिटेंडिंग इट वॉज ऍक्च्युली सेइंग व्हॉट आय रिअली फेल्ट लाईक. आणि ते मी बोलत असताना ड्युरिंग दॅट पॅच एका मुमेंटला तो जस्ट रिॲक्ट झाला की तो असं काहीतरी असं काहीतरी त्याचं म्हणजे तो असा नॉर्मल आपला बसलेला आहे आणि त्याचं असं काहीतरी एक जस्ट साऊंड आला अँड फॉर मी ही वॉज देअर आणि मी असं इकडे कुठेतरी बोलतोय आणि इकडून एक जस्ट असा काहीतरी आवाज होतो आणि बोलाय म्हणजे मी चुकलो का काय झालं किंवा का असं झालं. बट देन ही वॉज लाईक ते झाल्यानंतर असं आपलं त्याचं झालं अँड आय जस्ट कंटिन्यू डुईंग व्हॉटएव्हर आय वॉज डुईंग. आणि त्या बिकॉज ऑफ दॅट पॅच मला स्ट्रीट प्ले मिळाला. त्या स्ट्रीट तो स्ट्रीट प्ले इट वेंट टू इट्स फर्स्ट कॉम्पिटिशन अँड दॅट इज व्हेअर आय वन अ प्राईज अगेन. आमचा स्ट्रीट प्ले सेकंड आला. I won the best actor prize in the competition. And I guess that is where I took it a little seriously. Je attaparyanta shala kiwa 11th 12th madhe mi kadhi kele navhoto he jhalyanantar I was like interesting ye karne mein maza aaya hai. I've loved doing this. Whatever I did today and whatever the process that I went through in the last few days I loved this. That is where I probably started exploring. But then again, why I say ki I cannot say that I'm like 100% artist or something like that. Karan kai, you know, sometimes the way I think about a story or a patch or something like that, mi khup technical jato. Ki mag tyachyanantar mag he ka ani mag he asa ka, will he say this only vagare vagare. Tyamule kuthe tari na to engineer suddha kuthe tari ahe. So it's like, you know, half engineer vichar karat asto ki to asa kai tari bolo, but half artist asto kuthe tari ki nahi nahi bolayche correct he asha paddhatine vagare. And I don't know, it's just conflict asto. Left brain ha exactly. करेक्ट करेक्ट. सो त्यामुळे ते त्या ओघामध्ये ते काहीतरी जस्ट म्हणजे आय लुक एट अ पॅच एव्हरी टाइम इन दॅट वे. सो त्याच्यामुळे आय कॅनॉट से दॅट आय एम एक्झॅक्टली अन आर्टिस्ट ऑर आय एम एन इंजिनियर. यु नो आय गेस आय थिंक वन वे टू से इट इज आय इंजिनियर आर्ट राईट नाऊ. वाव हे असं काहीतरी मी बडबडत असतो मध्ये मध्ये. सो ऑडियन्स प्लीज आय एम रियली सॉरी इफ आय बोर यू. नाही आय कॅन टोटली रिलेट विथ यू कारण मी सुद्धा इंजिनियरच आहे. आणि जरी आपण यु नो इंजिनिअरिंग मधून आपण जरी आर्ट मध्ये आलो तरी आपला जो जे बॅकग्राऊंड असते किंवा जो आपला पास्ट असतो तो काही आपल्याला पुसून टाकता येत नाही. आणि यु नो माझं पण असंच आहे. इवन आय एम अ व्हेरी प्रॅक्टिकल थिंकर अँड व्हेरी लॉजिकल थिंकर. सो कधी कधी मी सुद्धा स्क्रीन प्लेचा खूप अनालिटिकल पद्धतीनं त्याचा विचार करते आणि नंतर मला असं वाटतं आपण ओव्हर थिंक करतोय अँड यु नो समटाइम्स राईट राईट. हा हा. आणि जसं तू म्हणालास की तुला त्या स्ट्रीट प्लेच्या दरम्यान तुझा एक साऊंड आला तुझ्या दिग्दर्शकाकडून आणि तेव्हा तुला रिअलाइज झालं की अरे मला मजा येते. आय थिंक दॅट वॉज युअर कथार्सिस.
कारण प्रत्येक नट जो असतो तो त्या कथार्टिक मोमेंट साठी जगत असतो, यु नो, की प्रेक्षकांकडनं करेक्ट दाद यावी आणि स्वतःच्या आतून ती दाद यावी. सो आय थिंक तो क्षण राईट राईट तुझ्यासाठी इट वॉज यु नो अ टर्निंग पॉइंट आणि त्या तुला रिअलाइज झालं. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आणि दॅट कमिंग फ्रॉम समबडी एल्स इज ऑल्सो, म्हणजे जेव्हा दुसरं कोणीतरी आपल्याला त्याच्यावरती एक प्रतिक्रिया देतं, दाद देतं, आणि आपल्याला इतरांकडनं जेव्हा कळतं की त्या व्यक्तीला ह्याची मजा येते, बट व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट आय फील, जे खूप महत्वाचं आहे, की आपण ते काहीतरी करत असताना आपल्याला ती मजा आली पाहिजे, विच इज द रिझन व्हाय यु नो ते आपण जे स्क्रीन प्लेस वरती वगैरे डिस्कस करायचं किंवा स्क्रीन प्लेस वगैरे. सो मला ती एक सवय आहे की मी स्क्रीन प्लेस वाचत बसतो, एस्पेशली ज्या काही मूवीज वगैरे मी केले असतील. आणि फ्यू ऑफ माय मोस्ट फेवरेट मूवीज टू डू दॅट इज द बॅटमॅन ट्रिलॉजी क्रिस्टोफर नोलनची, किंवा पायरेट्स ऑफ द कॅरेबियन. कारण काय, त्याच्यामध्ये ते जे वेगळे जे कॅरेक्टर्स आहेत आणि दॅट कॅन टेक यू टू अ डिफरंट झोन, आणि तुम्हाला जर का त्या गोष्टींची जर का मजा घेता आली, दॅट आय फील इज व्हेरी इम्पॉर्टंट ऍज अन आर्टिस्ट आय गेस. ऍब्सोल्युटली. आणि कधी कधी असंही होतं की आपल्याला नट म्हणून एक उत्सुकता असते की लेखकाने वाक्य लिहिलं असं आहे, पण ते डिलिव्हर करताना नटाने कसं डिलिव्हर केलं. त्यामुळे हा जो अभ्यास आहे ना, हा सुद्धा करणं खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आय एम रिअली व्हेरी हॅपी की तू यु नो एवढा अभ्यासू आहेस आणि हे या सगळ्या गोष्टी करण्यात इंटरेस्ट आहे. सो इट्स व्हेरी गुड. याच्याशी संबंधित माझा पुढचा प्रश्न असा आहे की तू अनेक मालिका केल्यास, स्वामिनी सारखी मालिका केलीस, उंच माझा झोका सारखी मालिका केलीस, फुलपाखरू नावाची मालिका केलीस जी अत्यंत लोकप्रिय झाली, रहस्य नावाचा चित्रपट केलास, तर नाटक आणि चित्रपटाच्या दरम्यान काय होतं की आपल्याकडे प्रिपरेशन करायला एक कालावधी असतो, रिहर्सलचा एक टायमिंग असतो, आणि चित्रपटाचं सुद्धा शेड्यूल आधी आपल्याला कळलेलं असतं, त्याची स्क्रिप्ट आपल्याकडे असते. पण मालिकेचं मात्र असं नसतं. मालिकेच्या वेळेस आपल्या हातात एक पात्र आपल्याला मिळतं, एक कॅरेक्टर मिळतं, आणि त्याचा ग्राफ कुठून सुरू होईल कुठे संपेल हे आपल्याला काही माहीत नसतं. आणि स्पेशली इन युअर केस, कारण ती मालिका जी ती खूप गाजली, खूप वेळ चालली, तर मग अशा वेळेस तुझी प्रिपरेशन काय होती आणि तुझी प्रोसेस काय होती ऍज अन ऍक्टर टू अप्रोच? सिम्पली लिसनिंग टू द डायरेक्टर. सिम्पली लिसनिंग टू द डिरेक्टर. दिग्दर्शक सरांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकायचं आणि त्या पद्धतीने चालायचं. बिकॉज अल्टिमेटली यु नो आपण जे म्हणतो की द डिरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द शिप, अँड दॅट इज ऍब्सोल्युटली ट्रू. आपल्याला ते कॅरेक्टर खूप नवीन असतं आणि आपण त्याचा होल्ड आणायचा प्रयत्न करत असतो, बट यु नो द डिरेक्टर हॅज द एंटायर आयडिया ऑफ हाऊ ही वॉन्ट्स टू टेक द स्टोरी अहेड ऑर दॅट कॅरेक्टर अहेड ऑर समथिंग लाईक दॅट. सो माझ्यासाठी म्हणजे मी नक्कीच उंच माझा झोका आय कन्सिडर टू बी अ व्हेरी व्हेरी म्हणजे खूप जवळचा प्रोजेक्ट आहे ते माझ्या. उंच माझा झोका आणि बाबासाहेब रानडे हे कॅरेक्टर. सो बिकॉज ऑफकोर्स व्हेन इट कम्स टू सिरीज ते माझं पहिलं प्रोजेक्ट होतं, आणि कितीही नाही म्हणायला गेलो तरी त्या प्रोजेक्ट कडनं यु नो दॅट इज व्हेअर आय हॅव लर्न्ड माय एबीसीडीज. सो माझं पण तेच व्हायचं, म्हणजे आता एकांकिका किंवा स्ट्रीट प्लेस किंवा मूवी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी ऍज यू सेड की एक प्रिपरेशन साठी एक वेळ असतो. सो त्याच्यामुळे मी त्या खूप त्या झोन मध्ये असायचो की काहीतरी करत असताना त्याचा तो वेळ घेणं आणि हे ते वगैरे. आणि द फर्स्ट डे आय रिमेंबर ऑफ शूटिंग उंच माझा झोका माझ्यासाठी, की आय आय फेल्ट लाईक हे काहीच मला माहित नाहीये आणि समथिंग लाईक दॅट, आणि मी हे काय करतोय, किंवा इतकं नवीन होतं सगळं माझ्यासाठी. आणि देर वॉज दिस ह्यूज नर्वस एनर्जी इन साईड मी. म्हणजे आय रिमेंबर की पहिला दिवस संपल्यानंतर गोरेगाव वरनं ट्रेनने मी जेव्हा परत येत होतो, तेव्हा साधारणपणे त्या ट्रेनच्या डब्याच्या एज वरती वगैरे उभं राहून आय वॉज कॉन्टेम्पलेटिंग व्हॉट टाईप ऑफ अ डिसिजन आय हॅव टेकन बाय यु नो डिसायडिंग टू से नो टू इंजिनिअरिंग कमिंग इन टू हिअर अँड ऑल ऑफ दॅट स्टफ. पण मला एकदम म्हणजे, आणि ऑफकोर्स अख्खी टीमच इतकी अमेझिंग होती फॉर UMC की सगळ्यांनीच इतक्या इतक्या छान पद्धतीने वगैरे, म्हणजे यु नो की हा येस नवीन अँड ही इज लर्निंग अँड एव्हरीथिंग, आणि त्या सगळ्या गोष्टींना ऍक्सेप्ट करून ऍडजस्ट करून ते ज्या पद्धतीने मला त्यांनी शिकवलेलं, दॅट वॉज अ बिग थिंग. आणि दॅट इज व्हेअर आय थिंक आय वुड से की व्हेन इट कम्स टू सिरियल्स आय थिंक द बिगेस्ट थिंग फॉर अन ऍक्टर इज लिस्निंग. Listening to everyone around, most importantly the director, he has the idea ki he character kasa asla pahije kay vagare. So tyancha kadna aplyala biggest cues miltat ki what type of an acting you are supposed to do or something like that. And it's also of the other cast that is there, because they are playing their characters knowing what this character is. So you know they are kind of behaving how their character would behave with this character. आणि दॅट वे, म्हणजे ते जर का आपण ऐकलं आणि आपण समजून घेतलं, तर आय थिंक आपल्याला बऱ्यापैकी क्यूज मिळतात ह्याचे.
उंचच्या वेळेस मला हे शिकायला मिळालं किंवा रॅदर दॅट वॉज माय फर्स्ट लेसन विच वॉज काइंड ऑफ विच यु नो आय एम स्टील पॉलिशिंग. म्हणजे तो मला पहिला धडा त्यावेळेला मिळाला आणि आता मला त्याची रिव्हिजन मला प्रत्येक प्रोजेक्टच्या वेळेस फॉर्च्युनेटली मला ती करता येते अजून अजून अँड अजून अजून त्याची मजा वाढत राहते. म्हणजे तुमचं आमचं सेम असतं, जेव्हा सिरियल केली तर त्यावेळेला सुद्धा प्रतिमाताई वॉज लाईक त्यांच्यामुळे बऱ्यापैकी कॅरेक्टरायझेशनच्या बाबतीत अजून कळायला लागलं. किंवा फुलपाखरूच्या वेळेस मंदार सरांमुळे कॅरेक्टर वर्किंग आणि कॅरेक्टरचा ग्राफच्या हिशोबाने हाऊ आर यू सपोज टू प्लेस. कारण की अनेक वेळा मंदार सरां म्हणजे फुलपाखरूच्या वेळेस असं झालेलं आहे की मंदार सर हॅड अन आयडिया की हाऊ दिस कॅरेक्टर इज गोइंग टू प्रोग्रेस बट ही वुडंट टेल मी नॉट इन्स्टंटली. ते फक्त यायचे आणि म्हणायचे की हे बघ हे असे असे जेव्हा सीन्स असतील ना तेव्हा एक हलका हा असा असा एक ट्रेट मेंटेन कर. म्हणजे फॉर एक्झाम्पल वैदेही इफ शी इज टॉकिंग अबाउट हर फॅमिली किंवा वैदेही आणि तिच्या बाबांचा जर का सीन वगैरे असेल सर जस्ट यायचे आणि म्हणायचे की यु नो वॉट यू विल जस्ट मेंटेन दिस लिटल बिट ऑफ लिटल थॉट यू विल गो इन टू अ लिटल बिट ऑफ अ थॉट किंवा एक छोटीशी एक दुःखाची झलक येऊन जाऊ दे काय आहे वगैरे हे कळायचंच नाहीये. सो ती जस्ट झलक येते आणि निघून जाते. दॅट इज वॉट ही वुड से अँड ही वुड गो and I would do that but still not knowing exactly what it is kiwa tyacha nantar mag jeva thoda sa vel jeva velayacha tevha mandar sir mala exactly sangayche ki what is the thing pan he ek character cha mhanje maybe 100th kiwa 120th episode la kai tari disnare je dusrya kiwa tisrya episode pasna apan halka thevnar he ek character cha ek graph working he mala phulpakru cha vedas karayla khup maja ali but baki if you want to know your character and if you want to learn how it is going to happen and do it perfectly simply listen to the director. absolutely ani mhanje mala asa vatta na ki kahi nat astat ki tanna khup prashna astat आणि ते पटकन ट्रस्ट करत नाहीत की यु नो असं कसं करू मी माझं पात्र जे ते असं का वागेल असे खूप क्वेश्चन असतात. बट इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टू सरेंडर टू द डिरेक्टर आणि ते करणं हे अतिशय एका हंबल नटाचं आणि एका ओपन माइंडेड नटाचं लक्षण आहे. आणि ग्रेट ही जी थॉट प्रोसेस होती तुझी तू शेअर केलीस थँक्स अ लॉट अबाउट इट. आणि माझं एक ऑब्झर्वेशन आहे यु नो म्हणजे तुला काय वाटतं त्याच्याबद्दल ते मला सांग की नाटक आणि सिनेमांमध्ये ना आपलं जे पात्र असतं ते खूप कमी कालावधीत खूप रेंज ऑफ इमोशन्स थ्रू जात असत म्हणजे त्याच्यासोबत खूप काय काय घडत असतं त्यामुळे ऍज अन ऍक्टर आपल्याला ते करणं सोपं पण असतं बिकॉज इट इज इझी टू इमोट. बट मालिकेच्या बाबतीत कदाचित पात्रामध्ये फार बदल होत नसतात मे बी इट इज अ फ्लॅट कॅरेक्टर पण आपल्याला त्या कॅरेक्टरचे जे डेली लाईफ आहे किंवा त्याचं आयुष्यातले जे छोटे छोटे नुआन्सेस आहेत ते आपल्याला ग्रास्प करायचे असतात आणि कधी कधी ते करणं जास्त डिफिकल्ट असतं यु नो त्यामुळे या त्या मालिकेतला अभिनय हा कधी कधी जास्त डिफिकल्ट सुद्धा असू शकतो आणि ते तू हा म्हणजे दॅट्स ऍक्च्युअली अ व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट. आणि हो म्हणजे बिकॉज नाही म्हणायला गेलो तरी विथ अ स्टोरी दॅट स्पॅन्स फॉर सो मेनी एपिसोड आणि इतक्या इतक्या काळ एक कॅरेक्टर जेव्हा आपण प्रेझेंट करतोय तेव्हा असं काही काही वेळेला असं वाटतं की यु नो जेव्हा आधी जर का एखादा सीन झाला असेल ज्याच्यामध्ये कदाचित एक दुःख असेल किंवा आणि त्याच्या एक 50 किंवा 60 एपिसोड नंतर परत जर का एक सीन होणार असेल जेव्हा परत एक दुःख आहे जे कदाचित सिमिलर असेल किंवा कदाचित नसेल पण त्यावेळेला एक साधारणपणे कॅरेक्टर बिकॉज आता सिम्पली पुट म्हणजे आत्ता जर का माझ्या एका मित्राच्या बरोबर जर का भांडण झालं त्याच्यानंतर माझं जर का अजून एका मित्राच्या बरोबर भांडण झालं आता त्याच मित्राबरोबर झालं किंवा एका वेगळ्या मित्राबरोबर झालं पण तरीही माझी रिएक्शन ही दोन्ही इन्स्टन्सेस मध्ये सेम असेल का इज अ व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. अँड आय थिंक म्हणजे ही कदाचित कोणत्याच व्यक्तीची सेम नसेल कोणत्याच व्यक्तीची ती सेम मित्राबरोबर झाली तर मग अजून अँप्लिफाय होणार आहे किंवा आता हा मित्र तसाच वागतो ह्या हिशोबाने करणार आहे का अरे यार मी याला पहिले पण सांगितलं होतं आता परत त्याने तसं केलं अजून तो अजून अग्रेसिव्ह होणार आहे काय असणार आहे इज अ जे त्या एका पर्टिक्युलर व्यक्तीच्या पर्सनॅलिटी किंवा कॅरेक्टरवरती डिपेंडंट असतं आणि हे आय गेस आपल्याला अजून एक्सप्लोअर करायला मिळतं. मी असं नाही म्हणणार की हे नाटकासाठी कमी आणि सिरियलसाठी जास्त नाटकासाठी सुद्धा त्या कॅरेक्टरचा अभ्यास तेवढाच आहे पण सिरियलसाठी आपल्याला हे एक्सप्लोरेशन खूप म्हणजे खूप ग्रॅज्युअल प्रोसेस आहे त्या एक्सप्लोरेशनची जे नाटकासाठी आपल्याला माहिती आहे की हे कॅरेक्टर साधारणपणे असं आणि त्याचं एक चित्र उभं केलेलं असतं सिरियलसाठी ते चित्र एक ऑफकोर्स उभं आहे पण त्याला अजून शेड्स वगैरे ड्रॉ करणं ना इज समथिंग दॅट वी कॅन डू आणि त्याची एक वेगळी गंमत आहे दॅट इज
ऍब्सोल्युटली. आणि तू सातत्याने इतक्या वर्षांपासून हे करत आहेस, सो इट इज ऍक्च्युली अ व्हेरी बिग थिंग. कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट. थँक्यू थँक्यू. बरं आशिष, आता फुलपाखरू ही जी मालिका ही डेफिनेटली खूप म्हणजे पॉप्युलॅरिटीचा उच्चांक गाठला त्या मालिकेने, आणि खूप काळापासून त्या मालिकेचा तू एक भाग आहेस. तर अशा वेळेस एखाद्या प्रोजेक्ट मध्ये आपण जेव्हा इतका वेळापासून असोसिएटेड असतो तेव्हा आठवणींचा एक खजिनाच असतो आपल्याकडे, तो त्या खजिन्यातला एखादा जेम जर तू शेअर केलास, एखादी आठवण शेअर केलीस आमच्या सोबत, तर वी वुड लव्ह इट. बापरे, हे दॅट इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग नाऊ, व्हेरी डिफिकल्ट. कारण काय एवढ्या आहेत, राईट फ्रॉम द फर्स्ट डे जेव्हा साधारणपणे सगळे एकत्र आले होते. ऍक्च्युली स्पीकिंग, फुलपाखरू साठी जेव्हा ऑडिशन दिली होती, दॅट इट सेल्फ इज अ व्हेरी मेमोरेबल डे. आणि जेव्हा मला पहिल्यांदा मंदार सरांकडनं फोन आला सेईंग दॅट आय वॉज सिलेक्टेड फॉर द कॅरेक्टर, दॅट वॉज अ मेमोरेबल डे. आम्ही सगळे जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो, सो अद्वैत कडने आमची एक दोनदा अशी पासिंग भेट झाली होती. कारण काय, अद्वैत एकांकिका कॉम्पिटिशन मध्ये वगैरे पार्टिसिपेट करायचा, मी बघायला जायचो त्या स्पर्धा. सो आमचे म्युच्युअल फ्रेंड सुद्धा होते काही. त्याच्यानंतर ऋता, आम्ही जेव्हा म्हणजे ऋताची एक सिरियल सुरू होती आणि माझी एक सिरियल सुरू होती, त्यावेळेला एका फंक्शनला वगैरे ऋता परफॉर्म करते आणि जस्ट बॅक स्टेज आम्ही गेलेलो आहोत कोणाला तरी हाय बाय वगैरे करायला, अशी ऋताची एक आमची म्हणजे जस्ट पासिंग भेट वगैरे होती. तृष्णा आय न्यू व्हेरी वेल, यशोमान आय न्यू कारण काय आम्ही एक सिरियल केली होती, गौऱ्या आय न्यू आणि गौऱ्याचा मी भयंकर म्हणजे लाईक गौऱ्या आणि मी आम्ही बेसिकली एकत्र काम सुद्धा केलं होतं आणि तो ट्रिमेंडस ऍक्टर होता, त्याच्यामुळे त्याला बघून मला असं खूप की येस म्हणजे ही इज अ ब्रिलियंट ऍक्टर. सो त्याच्यामुळे लाईक सो देर वर मुमेंट, त्याच्यामुळे बेसिकली असं पण वाटत होतं की हा येस चला चांगले मित्र वगैरे आहोत आणि सगळं एकदम फॅन्टॅस्टिक बिकॉज ऑफ तृष्णा, किंवा कडनेशी सुद्धा खूप सहज बोलणं, किंवा यशोमानशी खूप लाईक ओळखच होती. प्रियंकाला आय गेस एकदा वगैरे मी भेटलो होतो तिच्या सेटवरती जेव्हा मी एकदा खूप आधी गेलो होतो तेव्हा, सो आमची अशी खूप अशी ओळख नव्हती. आणि चेत्या वगैरे मे बी नॉट, बट आय रिमेंबर दॅट फर्स्ट डे व्हेरी वेल बिकॉज त्या दिवशी साधारणपणे सगळेच खूप इझिली एकमेकांशी जलब झाले होते, खूप छान पद्धतीने एकमेकांशी बोलायला वगैरे लागले होते. आणि म्हणजे कुठेतरी एक तो फील पण होता की आपण सगळे एकत्र काम करणार आहोत, व्हेरी नाईस, आपण खूप धमाल करणार आहोत. कारण काय, पहिल्याच दिवशी साधारणपणे चेतन किंवा ऍक्च्युली चेतन जरा अबोल होता सुरुवातीला, पण तो नंतर वेगळा खुलला आणि भयंकर धमाल करायला लागलो आम्ही त्याच्यानंतर. पण मग एक ते एक फिलिंग होतं की भयंकर धमाल करणार आहोत आपण आता. आणि सिन्स एव्हरीबडी न्यू की कोणीतरी दुसरं कसं काम करतं किंवा जे काय, एव्हरीबडी न्यू की बेसिकली आपण जे काही काम करणार आहोत ते एका वेगळ्या लेवलचं करणार आहोत आणि आपण एकमेकांच्या बरोबर काम करत आपण शिकणार आहोत आणि आपल्या परफॉर्मन्स मध्ये खूप ग्रोथ होणार आहे. हे आय गेस प्रत्येकाला पहिल्या दिवसापासनं वाटत होतं. आणि हे साधारणपणे कुठे ना कुठेतरी म्हणजे आम्ही जसं पुढे काम करत होतो तसं जाणवतच होतं. पहिल्या दिवसाबद्दल काही न बोलता सुद्धा जर का माझ्याकडे एवढं बोलण्यासारखं आहे, सो माझ्याकडे बाकीच्या दिवसांबद्दल केवढं असेल हे यू कॅन इमॅजिन. देर वॉज दिस द सीन व्हेन द फर्स्ट टाइम व्हेन आय गेस जेव्हा मानस आणि वैदेही यांचं रिलेशन आहे हे जेव्हा गँगला कळतं आणि समीरची एक रिॲक्शन आहे की तो मानसला खूप मारतो, खूप चोपतो. मला ते करत असताना जेवढं इंटरेस्टिंग वाटलं असेल, कारण काय त्यावेळेला आणि असं काही एक आता मैत्री झाली होती की आपण कोणीतरी एकमेकाला मारणार होत, हे आमच्यासाठी फनी होत. आम्ही अनेक वेळा म्हणजे यशोमान आणि मी आम्ही साधारणपणे तो सीन शूट करत असताना सुद्धा फुटत होतो की कदाचित काहीतरी एक सीन वगैरे ज्याच्यामध्ये आम्ही मारतोय आणि त्यावेळेला कॅमेरा आमच्यावरती नाहीच आहे आणि दॅट इज गुड बिकॉज आम्ही हसतोय किंवा असं सगळं आपलं सुरू आहे. हे शूट करणं माझ्यासाठी जेवढं मेमोरेबल होतं त्याच्यापेक्षा जास्त मेमोरेबल तो प्रोमो जेव्हा लॉन्च झाला आणि टीव्ही वरती आला आणि त्याच्यानंतर सोशल मीडियावरती जे काही कॉमेंट्स मला मिळत होते देवर मोर मेमोरेबल. आय मीन आय डोंट थिंक आय मायसेल्फ हेटेड मायसेल्फ सो मच ऍट दॅट टाइम.
ट्रिमेंडस ट्रिमेंडस रिस्पॉन्स ऑडियन्सचा, ब्रिलियंट. आणि त्याच्यानंतर जेव्हा ऍक्च्युली स्पीकिंग मानस आणि वैदे रिलेशनशिप मध्ये आहेत हे जेव्हा गँगला कळतं आणि समीरची ऍक्च्युली जी रिएक्शन होती तो सीन शूट करणं खूप म्हणजे दॅट वॉज अ व्हेरी डिफरंट फील. आय गेस समीर आय गेस कॅन्टीन मधून निघून जातो आणि त्याच्यानंतर एक समीर आणि वैदेहीचा एक सीन आहे कॉलेजमध्ये की ज्याच्यामध्ये ही जस्ट सेज की इट इज ऑड दॅट ही हॅज टू फाइंड आउट दिस वे बिकॉज ही ऑलवेज यूज टू फील की वैदेही त्याची बेस्ट फ्रेंड आहे, हा वैदेहीला सगळं सांगायचा, सो ही एक्सपेक्टेड की वैदेही त्याला सगळं सांगेल जे घडलं नाही वगैरे वगैरे. दॅट वॉज सच अ ब्रिलियंट सीन, सो ब्युटिफुल्ली रिटन. आणि आणि ऋता इज ब्रिलियंट, त्यामुळे तो सीन तिच्या बरोबर करण्यात जी काही मजा आली. तसाच अजून एक सीन जेव्हा समीर काही दिवसांसाठी गायब आहे आणि ऑल ऑफ अ सडन मानस आणि वैदेही त्यांच्या डेटसाठी गेलेत एका हॉटेलमध्ये आणि तिकडे तो वेटर म्हणून येतो आणि तिकडे वैदेही स्पॉट्स हिम, शी टेक्स हिम टू हर होम आणि तिथे त्यांचा एक सीन, तो इतका ब्रिलियंट सीन आहे. आणि तो आय गेस म्हणजे आय गेस म्हणजे तिकडे बाकीचे क्रू सुद्धा म्हणजे आणि दिस वॉज अ मोमेंट दॅट आय व्हेरी मच एन्जॉयड की व्हॉट हॅपन्स युजली इज यु नो वेन यू आर परफॉर्मिंग आणि लाईट वाले आणि स्पॉट दादा वगैरे वगैरे. आणि मी त्यांना खूप मानतो कारण काय बाकी यु नो आम्हाला जेव्हा आमचा सीन नसतो तेव्हा आम्हाला निदान गॅप असते. लाईट वाले किंवा सेट वाले किंवा स्पॉट दादा वगैरे वगैरे हे कंटिन्युअस वर्किंग असतात सेटवरती. म्हणजे जेव्हा एक सीन लावायचा असेल त्याची तयारी वगैरे करायची असेल तेव्हा ते सेटअप वगैरे करत असतात. सीन जेव्हा शूट असतो शूट होत असतो तेव्हा हे लाइटिंग वगैरे बरोबर झालंय ना आणि हे सगळं बघणं हे सगळं सुद्धा ते बघत असतात. कुठे चुकून कॅमेरामध्ये काही वेगळं येत नाहीये ना वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची खबरदारी. सो ते सतत अलर्ट असतात आणि ते सतत वर्किंग असतात यु नो. सो कधी कधी असं होतं की एक सीन असा जर का यु नो ओके बाकीचं सगळं सेट आहे आणि एक सीन प्रॉपरली शूट होतोय इट्स अ प्रिटी लॉंग सीन अँड प्रिटी मच शुअर की एव्हरीथिंग इज सेटअप. That is when you know the crew kind of just relaxes a little bit. आणि तो सीन आम्ही शूट करायला घेतला आणि आय रिमेंबर की त्याच्या मास्टर शॉट मध्ये मी आणि ऋता आम्हा दोघांचा तो सीन होता आणि तो काइंड ऑफ एक वन शॉट वन टेक सीन झाला. आणि त्या म्हणजे तो शॉट झाल्यानंतर साधारणपणे एक मंदार सरांचं खूप एक असं कट असा एक छान असा एक खूप सूदिंग असा एक असा एक आला अँड द एंटायर क्रू स्टार्टेड अपलॉडिंग अँड आय लुक ॲट देम अँड आय सी दॅट अ फ्यू क्रू पीपल ऑल्सो हॅव वॉटर इन द राईस. काहींचे म्हणजे डोळे सुद्धा जरा पाणावलेत. तो माझ्यासाठी मुमेंट इतका छान आहे की ऍट दॅट मुमेंट मला ह्या क्रूचं सुद्धा एंटरटेनमेंट करता आलं इज अ बिग थिंग फॉर मी. कारण काय व्हेन दे आर कंटिन्युअसली वर्किंग सो यु नो दे नी म्हणजे आय वुड लव्ह दॅट डे सीन मधन त्यांना सुद्धा तेवढंच एंटरटेनमेंट मिळतं आणि त्यावेळेला मिळालं बिग थिंग बिग थिंग. तसे अजून मुमेंट्स म्हणजे यार या हे अख्खं गाणं माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. ऑफकोर्स म्हणजे फुलपाखरू मध्ये नाही म्हणायला गेलो तरी एवढी गाणी आहेत. एक रॅप सॉन्ग जे आमचं पहिलं झालं होतं रॅप सॉन्ग हा भयंकर मेमोरेबल मुमेंट आहे बिकॉज कोरिओग्राफर्स वगैरे होते आणि त्या कोरिओग्राफर्सना असं वाटत होतं की आम्हाला सगळ्यांना नाचता येतं आणि आम्हाला नाचता येत नाही. तृष्णा इज ट्रेंड, प्रियंकाने आय गेस थोडंफार ट्रेनिंग घेतलंय, ऋता इज ट्रेंड, डॅम सो साधारणपणे सगळ्या मुली सोडल्या तर आम्हाला कोणालाच नाचता येत नव्हतं. आय थिंक प्रियंका इज ऑल्सो ट्रेंड, आय एम नॉट शुअर अबाउट दॅट पण आय थिंक सो. पण त्यामुळे साधारणपणे त्या डान्सची कोरिओग्राफी त्याचे रिहर्सल्स शूट करत असताना सेटवरती जे काही सुरू होतं ते बरं. दुसरं म्हणजे आय गेस बाकीच्या सगळ्या कास्टकडनं सुद्धा आणि तृष्णाने ते खूप भोगलंय त्याच्यामुळे ती यशोमानने खूप भोग इनफॅक्ट या अनेक लोकांनी ते खूप भोगलंय सो त्याच्यामुळे सगळे खूप दे विल वाउच फॉर इट की मला भयंकर घाम येतो. आणि हे गाणं आपण आम्ही शूट करत होतो दॅट वॉज इन एप्रिल ऑर मे, इट वॉज इन मे सो त्यामुळे भयंकर ऊन त्यात ते अमेझिंग दिसावं त्याच्यामुळे सगळे ते स्किमर वगैरे आणि त्याच्यामुळे म्हणजे एक सूर्य इकडे एक सूर्य इकडे एक सूर्य इकडे वेगवेगळे लाईट्स वगैरे लागले आहेत. वी वर शूटिंग इन दी अवन आणि त्याच्यामध्ये आम्ही नाचतोय सो त्याच्यामुळे भयंकर मुव्हमेंट. अँड आय रिमेंबर दॅट द कॉस्ट्युम पीपल जे आमचे कॉस्ट्युमवाले होते ते
भयंकर त्रासले होते माझ्यामुळे, कारण प्रत्येक शॉटच्या नंतर त्यांना माझा टी शर्ट जो होता तो सुकवावा लागायचा, मला एक वेगळा बनियन वगैरे द्यावा लागायचा किंवा जे काय. ते गाणं जर का आय गेस ते गाणं 2 दिवस वगैरे चाललं का 1 दिवस चाललं, आय एम नॉट एंटायरली शुअर नाव, पण त्या एका दिवसामध्ये साधारणपणे मी 1-25 वेळा जर का कॉस्ट्युम चेंज केला असेल आय वोंट बी सरप्राईज. म्हणजे तो 1 दिवस माझ्यासाठी मेमोरेबल होता सिम्पली बिकॉज शॉर्ट कॉस्ट्युम चेंज, शॉर्ट कॉस्ट्युम चेंज. कॉस्ट्युम वाला फक्त माझ्या मागे इकडे तिकडे धावतोय, ट्रिमेंडस. बाकीची सगळी एवढी गाणी सुद्धा जी काही होती, पण यारिया होल्ड्स अ व्हेरी स्पेशल प्लेस इन माय हार्ट अगेन, बिकॉज आय थिंक ह्या सिरियल मधलं दॅट वॉज द फर्स्ट सॉन्ग दॅट आय सँग फॉर. आणि बाकी इतर वेळेला यशवंतच्या बरोबर सेटवरती गाण्याच्या तर वेगळ्या आठवणी आहेत आमच्या, लाईक बी एट ऑन स्क्रीन किंवा ऑफ स्क्रीन, पण गाण्याच्या त्या वेगळ्या आठवणी वगैरे सगळ्या असल्या तरी दॅट वॉज द फर्स्ट टाइम व्हेन मी अँड यशोमान वी आर इन अ स्टुडिओ टुगेदर. आणि आम्ही विशाल सरांना भयंकर त्रास दिला. आणि मंदार सर वॉज लाईक मंदार सर वॉज लाईक अमेझिंग. म्हणजे ते असे आम्हाला त्यांनी फ्रीडम दिलं होतं की हा तुम्हाला काय करावं असं वाटतं, तुम्हाला हे असं ओके ठीक आहे काहीतरी हे ते. यशोमानला हार्मोनायझिंग भयंकर आवडतं आणि त्याला ते खूप चांगलं जमतं, सो त्याच्यामुळे त्याचा प्रत्येक एक साधारणपणे कोणती तरी एक अशी अशी एक लाईन म्हटल्यानंतर मग त्याचा एक हार्मोनायझेशन वरती की एक अशी एक आयडिया की हा हे असं असं काहीतरी करूया. मी हार्मोनायझेशन सॉरी एक्सप्लेन पण नाही करू शकत, मला इतकं कमी माहिती. आपण आपण यारिया बद्दल बोलतच होतो, त्यातली एखादी ओळ गाऊन दाखवशील का आम्हाला, प्रेक्षकांना आवडेल की ऐकायला. अच्छा हा. एकच आहे गोष्ट रे खरी, साऱ्या जगात ही तुझी यारी. सुखात माझा नाचतो गातो, दुःखात देतो नाही नवी. डॅम इट. ओके आय गेस मला यशवंतचा जरा रोग लागतोय आता की मला सुद्धा लिरिक्स आठवत नाहीयेत. यशवंत काके एनिवे यारिया तुझी माझी यारिया, न तुटणारी यारिया, वर्षो पुराणी हिरे दोस्ती. अमेझिंग अमेझिंग. तुला तो एक इन्सिडेंट मला सांगितलास की जेव्हा त्या दोघांच्या नात्याबद्दल तुला कळतं आणि तेव्हा तुझ्या दोन रिएक्शन असतात, तेव्हा मला अचानक ना फ्रेंड्सचा एक संदर्भ आठवला, कारण तू सुद्धा फ्रेंड्स पाहतोस आणि फ्रेंड्स फॅनस. तर रॉसची जी रिएक्शन आहे, माय बेस्ट फ्रेंड अँड माय सिस्टर, आणि त्याच्यानंतर लिटरली तसं ते तुला बघायला मिळालं. राईट 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 येस येस. अमेझिंग अमेझिंग. म्हणजे जशी ती मालिका तिथे पॉप्युलर आहे त्या देशामध्ये, तशीच आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी ऑडियन्ससाठी फुलपाखरू अत्यंत फेमस मालिका होती आणि तरुणांच्या अगदी ती जवळची मालिका होती. सो त्याच्या बिहाइंड द सीन्स एवढ्या गोष्टी तू सांगितल्यास आम्हाला खूप मजा आली. आपण तुझं जेवढं सांगता येतील तेवढा कमी आहेत, आणि दॅट्स द फनी थिंग अबाउट इट, जेवढ्या सांगता येतील तेवढा कमी आहेत. ग्रेट. सो मे बी तुमचं सुद्धा एखादं रियुनियन एपिसोड वगैरे असं काही असणार आहे का, किंवा असं ठेवलं पाहिजे का? आय गेस फ्रेंड्सच्या कास्टने जर का आतापर्यंत ते सिक्रेट ठेवलं होतं, आय थिंक वील होल्ड ऑन टू आर सिक्रेट अ लिटल लॉन्गर. आपण तुझ्या ऍक्टिंग करिअर बद्दल खूप बोललो, तुझ्या मालिकांबद्दल बोललो, लेट्स कम टू युअर सिंगिंग करिअर. यु नो असं म्हणतात की भूखा पेट से गाता है, झूठा गले से गाता है, और सच्चा जो है वो दिल से गाता है. तर तुझे आतापर्यंत जितकी गाणी आहेत ती खूप दिलचे आहेत आणि तुझ्या ऑडियन्ससाठी आहेत, मे बी तुझ्या इंस्टाग्रामवर असो किंवा युट्यूब चॅनलवर असो. तर असं कधी वाटलं तुला की आता मी फक्त स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी सुद्धा मी गाऊ शकतो किंवा मला माझ्या ऑडियन्सना ते सुद्धा ऑफर करायला आवडेल? व्हेन डिड यू फाउंड? सो इंजिनिअरिंग मध्ये असताना मी आणि माझा एक मित्र संस्कार राणे सँडी, आम्ही ठाण्यावरनं कॉलेजला वगैरे आम्ही बसचा प्रवास करायचो आणि दॅट इज व्हेअर आय वॉज इंट्रोड्यूस टू अ व्हेरी डिफरंट स्टाईल ऑफ म्युझिक, मेटल जॉनर, रॉक किंवा मेटल जॉनर जे आहे. तर सँडी ते भयंकर ऐकायचा आणि मग आम्ही बसमधनं जात असताना आम्ही एकत्र ते ऐकायचो. साधारणपणे बसमध्ये आमचा एक मिनी कॉन्सर्ट व्हायचा, कारण काय तो गिटार वगैरे वाजवायचा, मला ड्रम्स मध्ये जास्त इंटरेस्ट होता, सो त्यामुळे तो एअर गिटार वगैरे करायचा, मी आपलं काहीतरी एअर ड्रमिंग करायचो. आय डोंट नो ह्याच्याबद्दल सुद्धा चेतन, गौरव, यशमान
अद्वैत वगैरे ह्यांचे वेगळे वेगळी मतं आहेत अबाउट माय एअर ड्रमिंग किंवा माय बॉडी ड्रमिंग इन इनिव्हिज्युअल. सो पण हे तेव्हापासून सुरू झालेलं आहे बेसिकली. आणि त्यावेळेला सँडी तो जरा स्वतःचे बँड्स आणि रॉक बँड्स वगैरे ही वॉज इन्वॉल्व विथ 2-3 बँड्स आणि तो त्यांच्याबरोबर गाणं लिहिण्याची वगैरे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये होता. कारण काय रॉक बँड्स वगैरे मेनी अ टाइम्स दे राईट देअर ओन सॉन्ग्स यु नो. सो आणि त्यावेळेला ऑफकोर्स मी पण बरेच लाईक रॉक बँड्सना वगैरे मी ऐकायला लागलो इव्हन इंग्लिश वगैरे आणि असे सुद्धा म्हणजे मेटालिका आयन मेडन येस बट मल्टिपल बँड्स आणि इव्हन आपल्या इथले असे समोर लाईक पॅराडाईम शिफ्ट किंवा स्पर्श सोहम अजय पाठकचा जो बँड आहे आय लव्ह देअर सॉंग्स आणि मी त्यावेळेला ते सगळं ऐकायला वगैरे लागलो. आणि रॉक बँड्स वगैरे स्वतःची गाणी लिहितात असं एक साधारणपणे एक आम्हाला म्हणजे मला माहित होतं आणि त्यावेळेला सँडी युज टू राईट. सो बऱ्याच वेळा आम्ही बसमधनं वगैरे जात असताना तो काहीतरी एक त्याने गाणं वगैरे एक लिहिलेलं वगैरे असेल and he used to share that idea with me and I used to look at it and I used to go like nice okay fine. Now he is writing our toys but me being an engineer at that time I'm telling him grammatical corrections in it and he used to be like grammar chhod ye emotion hai yacha madhe tula logic wagare ani ya sagale goshtine vichar nahi karayche this is just what do you want to say plain and simple so tyacha madhe tu he statement asa lihi ani tasa lihi wagare wagare he asa sagale nasta baghaycha. आणि पोएम्स मध्ये आपण जेव्हा शाळेमध्ये असताना आपल्याला ते पोएम्स राईम स्कीम किंवा इन्वर्जन वगैरे हे सगळं शिकवायचे ना कधीच लक्ष दिलं नव्हतं मी. सो मला काहीच माहित नव्हतं या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. ते जे मी शाळेमध्ये ऍक्च्युअली स्पीकिंग शिकलो पाहिजे हे मला बसमध्ये असताना सँडीने शिकवलं असं म्हणायला हरकत नाही. आणि ते कुठेतरी मग ते गाण्यांमधनं वगैरे आणि ते मला नोटीस व्हायला लागलं की अरे हा राईम स्कीम आणि त्या राईम स्कीम साठी कधी कधी इन्वर्जन किंवा हे अशा पद्धतीने वगैरे आपण कधी कधी एका स्टेटमेंटला फ्रेस करता येतं आपल्याला अँड दॅट इज वेअर इट स्टार्टेड हॅपनिंग. आणि हळूहळू सँडीच्या त्या सॉन्ग रायटिंग प्रोसेस मध्ये आय ऑल्सो काइंड ऑफ जॉईन्ड इट आणि सडनली देर वॉज दिस वन टाइम व्हेन आय एम लाईक मे बी रायटिंग अ सॉन्ग ऑर समथिंग लाईक दॅट. बट ते सगळं मी त्यावेळेला आय गेस ते मी माझ्यासाठीच करायचो. द आमच्या असंच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एक मित्र होता ज्याचं नाव होतं फराज मलिक आणि ही हॅड रिटन अ सॉन्ग फॉर आर कॉलेज बँड ज्याचं नाव होतं फरियाद आणि इट वॉज कम्पोज्ड बाय अजय आमच्या ग्रुपमधलाच एक मित्र आणि त्याने ते गायलं होतं आणि अजय हॅज अ ब्युटिफुल व्हॉइस आणि दॅट सॉन्ग हॅड बेसिकली ब्लून आर माइंड्स. मी सँडी आर फ्रेंड सर्कल अँड एव्हरी वन इन द कॉलेज म्हणजे दॅट काइंड ऑफ बिकेम आर कॉलेज अँथम असं म्हणायला हरकत नाही की एक आमच्या कॉलेजमधल्या एका मुलाने एक गाणं लिहिलं आमच्या कॉलेजमधल्या एका मुलाने ते कंपोज केलं आमच्या कॉलेजमधल्या एका मुलाने ते गायलं आमच्या कॉलेजच्या बँडने ते परफॉर्म केलं. सो त्यामुळे यु नो अँड ओरिजिनल कम्पोजिशन कमिंग आउट फ्रॉम आर कॉलेज वॉज लाईक अ ह्यूज थिंग फॉर अस आणि इट हॅड ब्लोन आर माइंड. सॅडली फ्यू इयर्स लेटर फराज पास्ड अवे आणि त्याच्यानंतर आय थिंक मला ते मला असं जरा मला खूप असं झालं होतं की आय वॉन्टेड फरियाद टू कम आउट इन फ्रंट ऑफ द वर्ल्ड यु नो टू बी हर्ड अँड लिसन्ड बाय एव्हरीबडी फॉर द ब्युटिफुल मेमरी दॅट बेसिकली फराज हॅड लेफ्ट अस आणि फॉर अ ब्युटिफुल मेमरी दॅट बेसिकली फराज वॉज येस ऍज अ ट्रिब्यूट टू हिम राईट. आणि सो आय गेस दॅट इज व्हेन आय स्टार्टेड गेटिंग इन टू दॅट झोन की मला I wanted to create Faryad. Unfortunately, आम्ही बाकीचं सगळं मित्र वगैरे जे कोणी होतो म्हणजे इंजिनिअरिंगचे फ्रेंड्स वगैरे हे सगळे त्यावेळेला लांब लांब होतो. समोन वॉज ॲट पुणे, समोन वॉज इन बँगलोर, समोन वॉज इन द स्टेट्स अँड ऑल दॅट स्टफ. सो यु नो काइंड ऑफ गेटिंग ऑल ऑफ देम टुगेदर अँड डुईंग समथिंग वॉज नॉट गोईंग टू बी फिजिबल अँड आय स्टार्टेड ट्राईंग ऑन इट ऑन माय ओन की आय जस्ट वॉन्ट मेक अ सॉन्ग राईट नाव दॅट्स इट जस्ट यु नो ह्याचा एक ऑडिओ बनला पाहिजे अँड आय वॉन्ट स्प्रेड दिस ऑडिओ as much as I can wherever I can you know as a tribute to ani that is where I think the first steps for Faryad were taken ani fortunate mhanje anek vela te kuthe tari aplya mi kahi tari prayatna kartoy I'm not enjoying the rough scratch of it punha kadhi tari prayatna kele rough scratch tar maja ali mala majhaach awaz avadat nahiye kiwa asa kay kay hoon ultimately it took I guess somewhere around 6 years for Faryad to come out. And I guess it was last year that
I finally managed to release Faryaad. And I guess that is where I think it really started. म्हणजे मी अजूनही असं माझा आवाज किंवा माझं गाणं लोकांनी ऐकलं पाहिजे ह्या हेतूने किंवा ह्या हिशोबाने आय थिंक आय एम स्टील नॉट डुईंग म्युझिक बिकॉज यु नो अल्टिमेटली म्युझिक इज सपोज इज समथिंग दॅट यू शेअर अँड व्हेन समबडी लाईक्स इट ही इज अ पार्ट ऑफ इट इट्स प्लेन अँड सिम्पल सो त्यामुळे मला जस्ट यु नो आय जस्ट स्टार्टेड सिंगिंग किंवा आय बेसिकली स्टार्टेड माय युट्यूब चॅनल सिम्पली बिकॉज आय जस्ट वॉन्टेड टू यु नो शेअर दॅट ब्युटिफुल मेमरी दॅट फराज हॅड लेफ्ट फॉर अस विथ दी एंटायर वर्ल्ड म्हणजे कधी कधी एखाद्या मित्रासाठी आपण एखादी गोष्ट करायला जातो आणि त्यात सुद्धा आपल्याला स्वतःची पॅशन सापडू शकते स्वतःची क्रिएटिव्हिटी सापडू शकते अमेझिंग सो आपण खूप गंभीर विषयांवरती आपण चर्चा केली आपण बोललो इट वॉज व्हेरी इंटेलेक्च्युअली स्टिम्युलेटिंग फॉर मी पण आता यु नो एक थोडस रॅपिड फायर ज्याला म्हणतात टिपिकल टर्म्स मध्ये तसा एक राऊंड आहे ज्याच्यामध्ये तुझ्या मनात इंट्युटिव्हली जे उत्तर येईल ते तुला पटकन द्यायचंय जास्त विचार न आय एम नॉट गुड एट दिस बट ऍटलीस्ट यू कॅन ट्राय ओके ओके सो फर्स्ट क्वेश्चन इज की ऍक्टर म्हणून तुझा ड्रीम रोल काय किंवा हा रोल एकदा मला करायचा I am currently watching Cillian Murphy's role from Peaky Blinders and it is interesting me like anything. It is intriguing me like anything. Ek amazing character pakadlay tene ani mala kuthe tari asa vatta ki Cillian Murphy, I have been a fan, yes. Karan ka to Christopher Nolan's one of his favorite actors, I believe, in the Dark Knight trilogy, in Inception. Ani tyachyamadhe kaam amazing hai. Pan atta jeva mi Peaky Blinders baktoy tevha it is taking me to a different level, Cillian Murphy. Brilliant. Similarly, Bryan Cranston, karan ki mi attat sadhya baghitla and I am very late to the party, I know, but Breaking Bad, what a character. Ani tyamule mala ata kuthe tari jara asa hota hai ki I want to play an anti-hero. Je attat, manje, I know it is trending right now, but I wasn't exactly a fan of that trend. I think ki kuthe tari म्हणजे हिरो इज अ व्हेरी प्युअर थिंग वगैरे वगैरे आणि असं जे आपण म्हणजे मी मैं उस बॉलिवूड जवारे का इन्सान भाई जिसको हिरो इज प्युअर असं आहे पण ह्या दोन गोष्टी बघितल्यामुळे मला अँटी हिरो हे खूप इंट्रीग करताय अँड आय येस आय डेफिनेटली वॉन्ट टू प्ले अन अँटी हिरो वन्स ऍब्सोल्युटली कारण यु नो लोक म्हणतात की पीपल ऍडमायर परफेक्ट कॅरेक्टर्स बट पीपल रिलेट टू ब्रोकन कॅरेक्टर्स ऍब्सोल्युटली येस राईट ऑन येस स्पॉट ऑन नेक्स्ट क्वेश्चन ऍक्टर म्हणून तुझा एक वीकनेस काय आणि एक स्ट्रेंथ काय वीकनेस इज रोमॅन्टिक सीन्स आय हॅव हॉरिबल ऍट द वाय फील आय नीड अ लॉट ऑफ प्रिपरेशन आय थिंक बिफोर आय डू समथिंग लाईक अ रोमॅन्टिक सीन ऑर समथिंग लाईक दॅट आय एम हॉरिबल ऍट इट फुलपाखरूच्या वेळेस म्हणजे इट वॉज तृष्णा आणि त्याच्यामुळे यु नो आय न्यू तृष्णा त्याच्यामुळे खूप कम्फर्टेबल होतो आम्ही एक दुसऱ्यांच्या बरोबर त्याच्यामुळे बट अदरवाईज आय थिंक एव्हरीबडी फुलपाखरू मधलं म्हणजे कोणालाही कदाचित विचारलं तर मग आय थिंक ते सांगतील की रोमॅन्टिक सीन ही माझी स्ट्रेंथ नव्हे कधीच नव्हे व्हेरी मच या yeah this nervous so tyachyamule yes whatever ani strength cha baddal jar ka bolayla gelo tar I personally feel ki ja scenes madhe aggression vagere asto mala khup avadto pan asa anek vela ghadlele aahe ki ek aggressive scene karat astana maza co-artist phutlay so I'm not entirely sure if I do it aggressively in the sense of you know ki ek powerful scene wagere me deliver karto hai ka it turns out to be comedy I really don't know but whatever but I feel ki ek mala action kiwa asa kai tari I feel ki yes I would love to do that that's my strength okay great are you an actor who sings or a singer who acts I'm an actor who sings great आता एक हायपोथेटिकल क्वेश्चन असा आहे की एखाद्या फेमस मूवी मधलं एखाद्या कॅरेक्टरशी तुला कॉन्व्हर्सेशन करायची संधी मिळाली तर ते कोणतं कॅरेक्टर असत वाव इंटरेस्टिंग मूवी नेसेसरीली नो सीरीज मूवी राईट देन दॅट वुड बी द शेरलॉक होम्स
Sherlock Holmes that has been represented by Benedict Cumberbatch. I mean, of course, big fan of Robert Downey Jr. as well, and big fan of his Sherlock Holmes as well. Yes, yes, absolutely. Absolutely. म्हणजे अनफॉर्च्युनेटली मी त्यांचे सगळे नाही बघितलेले सो त्यामुळे पण मला एका मित्राने एक जस्ट ही हॅड शोन इट टू मी आणि दॅट वॉज ऑल्सो सो हे कॅरेक्टर्स आय गेस तिघांनी वेगवेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट केलेले बट व्हॉट आय लव्ह अबाउट द शर्लॉक होम्स दॅट बेनेडिक्ट कंबरबॅच हॅज रिप्रेझेंटेड इज दॅट दॅट इज द शर्लॉक होम्स दॅट इज फ्रॉम दिस यु नो द कॉन्टेम्पररी एरा सो त्याच्यामुळे मला त्या माणसाच्या बरोबर आय गेस गप्पा गोष्टी वगैरे करायला मजा येईल सो आय एम स्पीकिंग अबाउट द शर्लॉक होम्स दॅट हॅज बीन रिप्रेझेंटेड बाय बेनेडिक्ट कंबरबॅच नॉट एक्झॅक्टली बेनेडिक्ट कंबरबॅच ओके ओके ग्रेट बेनेडिक्ट कंबरबॅच सुद्धा येस ऑफकोर्स बट वेल या तू शर्लॉक होम्सची पुस्तकं वाचली आहेस का किंवा त्याच्यात इंटरेस्ट आहे का तुला ऍब्सोल्युटली सगळी वाचली आहेत शाळेमध्ये असल्यापासून आय हॅव बीन रिडिंग सर आर्थर कॉनन डॉयल का विचारलं माहितीये कारण पुस्तक वाचताना ना आपल्याला त्या पात्राशी संवाद साधायची थोडी संधी मिळते किंवा त्या पात्राच्या डोक्यात शिरण्याची संधी मिळते सो थोडी चान्स तुला तिथे मिळालेला आहे वेन यु नो येस 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 सो आता ना आपण आपल्या इंटरव्ह्यूच्या शेवटच्या टप्प्यात आहोत मला फक्त एक ते दोन प्रश्न तुला अजून विचारायचे नटाचं आयुष्य हे खूप चढ उतारांचं असतं यु नो कधी कधी आपण एखाद्या भूमिकेची वाट पाहत असतो तर कधी आपण एकदम उंच शिखरावरती असतो आणि प्रत्येक नटा सोबत होतं म्हणजे इवन यु नो द बेस्ट ऍक्टर व्हेरी फेमस ऍक्टर किंवा स्ट्रगलिंग ऍक्टर न्यू कमर सगळ्यांसोबत ही सिच्युएशन सारखी आहे सो हाऊ डू यू कोप अप विथ द अप्स अँड डाऊन किंवा त्याचा तुझ्या पर्सनल लाईफ वरती कसा काय परिणाम होतो किंवा हाऊ डू यू टॅकल इट ऑन अ डेली बेसिस यु नो अल्टिमेटली व्हेन जर आपण जे करतो ते करायला आपल्याला तेवढं आवडत असेल आणि ते करत असताना त्याच्यामध्ये तेवढी जर का मजा येत असेल तर मधले हे जे पिरियड्स आहेत जेव्हा आपल्याला वेन वी डोंट हॅव दॅट वर्क अँड वेन वी आर लुकिंग फॉर समथिंग ऑर आपण ऑडिशन्स देतोय किंवा ऑडिशन्स आपल्याला कळतच नाहीये किंवा ऑडिशन्स देतोय पण आपल्याला कोणता एक रोल एक्झॅक्टली मिळत नाहीये खूप महत्वाचं असतं की वी हॅव टू अंडरस्टँड की ह्याच्यामध्ये पेशन्स लागतो यु नो जसं आपण म्हणतो ना की ते काय ते म्हणतात ते अ कोल आफ्टर अ लॉट ऑफ प्रेशर अँड टाइम टर्न्स इन टू अ डायमंड सो यू हॅव टू थिंक अबाउट इट दॅट वे दॅट यु नो दॅट पर्टिक्युलर टाइम इज बेसिकली द प्रेशर दॅट इज हॅपनिंग दॅट इज कमिंग टू यू की मे बी यू स्टील हॅव टू सर्च फॉर ऑडिशन्स अँड यू स्टील हॅव टू फाइंड वॉट मोर अँड वॉट बेटर यू कॅन डू इन अन ऑडिशन आणि दॅट इज द प्रेशर दॅट इज अपॉन यू and this is the time that you have so that you can develop under this pressure and come out you know shinier and brighter than before so tyamule he kuthe tari patience the positivity ki yes this particular ha jo vel ahe ha janar ahe ani we are going to come out shinier and brighter than we were before ani believing in yourself that you are basically the diamond that you expect yourself to be so tyachamule patience the positivity and believing in yourself हे खूप महत्वाचं असतं ह्या अशा वेळेला आणि जर का तुम्ही पॉझिटिव्ह असाल आणि इफ यू हॅव दॅट बिलीफ इन युअर सेल्फ देन यु नो व्हॉट हॅपन्स इज तुम्हाला एक ते मोटिवेशन मिळतं सतत रोज उठल्यानंतर आपण काहीतरी एक काम शोधतो आपण ते काहीतरी करायचा प्रयत्न करतो कुठेतरी आपण हा प्रयत्न करतो की आपण काल जे होतो त्याच्यापेक्षा बेटर आपण आज आहोत आणि आजचा दिवस संपल्यानंतर आपण कुठेतरी एक डिसाईड करतो आपण आज जे होतो त्याच्यापेक्षा बेटर आपण उद्या असणार आहोत आणि ह्यासाठी आपण काम करत राहतो त्याच्यामुळे कुठेतरी तो जो वेळ असतो तो थोडा का होईना कदाचित लवकर जातो असं मी म्हणेन आणि थोडासा सोपा होतो असं मी म्हणेन तो वेळ तर कुठे ना कुठेतरी आहे हे ऍक्सेप्ट केलं तर कदाचित ती मधली जर्नी सोपी असते बरोबर म्हणजे लर्निंग अँड रिलर्निंग बेसिकली हीच प्रोसेस आहे प्रत्येक ऍक्टरची करेक्ट तुझ्याबद्दल बऱ्याचशा तुझ्या फॅन्सना किंवा तुझ्या ऑडियन्स मेंबर्सना अनेक गोष्टी माहिती असतील बट आय थिंक अ लेसर नोन फॅक्ट अबाउट यू इज की यू हॅव वर्क विथ केके मेनन and you have shared shared screen with him in a film called Rahasya tar tevhaacha tujha experience samala short madhe tu sangu shaklas tar khup aavdel mhanje KK Menon sarkha evada diggaj nat tyacha sobat kaam kartana kay avastha hoti tujhi pressure hota tension hota ka you were confident enough horribly nervous I was trembling I was shaking mi kaapat hoto bhitine ani
त्याचा रिझल्ट असा होता की जो आम्हाला पहिला शॉट जो करायचा होता तर त्यामध्ये आयदर आय वॉज ऍक्टिंग टू लाऊड ऍट टाइम्स ऑर आय वॉज नॉट ऍक्टिंग ऍट ऑल ऍट टाइम्स. साधारणपणे पहिल्या शॉटला आणि मला ह्याच्याबद्दल एवढं वाईट वाटतं जेव्हा आणि तो एक म्हणजे मी कदाचित के मेननं जर का नेक्स्ट टाइम जर का भेटलो तर मग मी त्यांना सांगणार पण आहे की सर मैं वो ऍक्टर हूं जिसने आपको 8 बार रिटेक करणे लगाया. माझ्यामुळे के मेननला एक सीन एक शॉट हा 8 का 9 वेळा परत द्यावा लागला असा मी ऍक्टर असं मी कदाचित त्याच्याशी बोलताना बोलेन. पण दॅट वॉज द स्टार्ट ऑफ द डे अँड दॅट वॉज मी ऍडजस्टिंग टू दॅट सिनारिओ जिकडे एका यु नो बॉलिवूड मूवीसाठी आपण काम करतोय वेगळा कॅमेरा वेगळं लाइटिंग आणि वेगळा माहोल आणि समोर के मेनन आणि के मेनन इज दिस इझी गाय यु नो ही डझंट वॉक इन टू अ रूम ही फ्लोज इन टू इट. इफ यू सी हिम द वे ही मूव्ह ही इज ब्रिलियंट सो कॅल्क्युलेटेड अँड सो मेथॉडिकल खूप कमाल. ते 8-9 वेळा ते झालं आणि त्याच्यानंतर मग आय हॅड टू झोन माय सेल्फ आउट आणि कुठेतरी मी जरा स्वतःला रिग्रुप केलं. मी एका ठिकाणी गेलो मी माझ्या एका झोन मध्ये गेलो. आय स्टार्टेड कामिंग माय सेल्फ डाऊन अँड आय स्टार्टेड फोकसिंग ऑन वॉट हॅड टू बी डन. आणि त्यावेळेला मी इतक्या झोन मध्ये गेलो होतो की आय रिमेंबर एका पॉइंटला के मेनन वॉज सिटिंग राईट बिसाइड मी अँड आय डिड नॉट नोटिस इट अँड हिअर आय एम ट्राईंग टू थिंक अँड फोकस अँड समथिंग लाईक दॅट अँड दिस इज समथिंग दॅट के सर नोटिस्ड. आणि मग त्यांचं असं झालं की ते एका पॉइंटला असे मला जरा की सुनो रिटेक्स होय उसके बारे में सोच रहे हो आप. म्हटलं हा सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी आय डोंट नो आय मतलब वॉट एव्हर एक्स्ट्रीमली सॉरी. ठीक आहे होत आहे रिलॅक्स रिलॅक्स एकदम नॉर्मल हो जाओ कोई बड़ी बात नहीं है. जो आपने ऑफकोर्स मतलब आपने पहले भी एक्टिंग की है. मतलब हाँ की है ना वहां पे आपने इतने टेक्स दिए थे. नहीं सर वहां पे नहीं दिए थे इसलिए हाँ एग्जैक्टली तो आप जो वहां पे करते थे वही आपको यहाँ पे करते. ज्यादा मत सोचो नथिंग डिफरेंट ओके सो रिलैक्स जो आप यूजली करते हो वही करो. आणि असे काही खूप जेमतेम असे काहीतरी मोजके शब्द यु नो ही जस्ट सेड अँड देन ही वॉज लाईक यू कॅन गो बॅक आय नो यू आर थिंकिंग सॉरी आय डिस्टर्ब जस्ट गो बॅक. आणि असं करून आय जस्ट आय आय झोन डाऊट अगेन. त्याचा पुढचा सीन यु नो आय डोंट नो समथिंग समथिंग हॅड चेंज बिकॉज ऑफ दॅट स्मॉल लिटल कॉन्वर्सेशन दॅट आय हॅड विथ हिम. आणि त्याचा पुढचा सीन वॉज अ वन टेक. त्याचा पुढचा सीन वॉज अ वन टेक. त्याच्या पुढचा सीन वॉज अ वन टेक अँड दॅट वॉज द लास्ट शॉट ज्याच्यामध्ये के सर काइंड ऑफ ही इज होल्डिंग मी टेक्स मी इन लाईक टुवर्ड्स हिज केबिन ऑर समथिंग लाईक दॅट अँड थ्रोज मी इनसाइड अँड देन वॉक्स इन. मी आतमध्ये ढकलला वगैरे गेलो आणि मी आतमध्ये फिरलो आणि आय न्यू की हा शॉट सुद्धा तसा बऱ्यापैकी चांगला झालेला आहे. पण आत्ता ती एनर्जी आणि एक्साइटमेंट वगैरे ही एवढी होती की आतमध्ये घुसल्यानंतर मी साधारणपणे फक्त उड्या मारत होतो. आय वॉज लिटरली जम्पिंग. के सर वॉक्स इन. He walks in and you know while he is in that character he has that angry expression on his face and he walks in and all of a sudden he just smiles you know looking at me just jumping up and down and all that stuff and just raises a hand to me for a high five and I high five him. So मी नेक्स्ट टाइम के सर भेटलो तर मी त्यांना हे सांगणार आहे की सर मैं वो एक्टर हूँ जिसने आपको 8 या 9 बार रिटेक कराने लगाया और मैं वो भी एक्टर हूँ जिसके जिसको आपने वो दिन के एंडिंग पे हाई फाई दिया. So, then you will give him a high five. Then I will give him a high five. Great. म्हणजे या एक्सपिरियन्स मधनं मला तरी हे कळलं की सुरुवात कुठून होते दॅट इज नॉट इम्पॉर्टंट बट हाऊ यू एंड इट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. टू स्टिक थ्रू यु नो ते खूप करेक्ट. मी आता म्हणणारच होतो की त्या दिवसाचे इतके कॉन्ट्रास्टिंग एजेस आहेत की ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती आणि ज्या पद्धतीने संपली की अमेझिंग. ग्रेट ग्रेट. So Ashish, after all these experiences, after all these years, तू आज यशाच्या एका टप्प्यावर आहेस आणि इथून पुढे अजून तुला यु नो पुढे जायचं असेल अजून पुढे पुढची तुझी स्वप्न असतील. पण प्रेझेंटली करंटली फॉर यू यश म्हणजे काय. हाऊ यू वुड डिफाइन सक्सेस. आय गेस हॅपीनेस. म्हणजे असं नाही आपण म्हणू शकत की कोणतं तरी एखादं पर्टिक्युलर प्रोजेक्ट केलं किंवा काहीतरी एखादं म्हणजे की असं असं एक असा असा एक रोल केला किंवा असं असं काहीतरी केलं तर मग वी आर सक्सेसफुल ऑर समथिंग लाईक दॅट. नो आय थिंक
प्रत्येक दिवसाला, आणि दिस दिस आय गेस अप्लाइज टू एव्हरी वन बट ऑफकोर्स इट इज माय ओपिनियन, की दिवसाला आय थिंक जर का तुम्ही काहीतरी एक अशी काय कोणतीतरी एक गोष्ट करू शकलीत ना की तो दिवस संपत असताना इफ यू आर हॅपी अँड यू आर सॅटिस्फाईड आय थिंक यू आर सक्सेसफुल. वेन यू लुक बॅक ॲट अ पर्टिक्युलर डे अँड यू कॅन से दॅट यू फील नो रिग्रेट अबाउट इट आय थिंक यू आर सक्सेसफुल. आणि एस्पेशली आय थिंक इट अप्लाईज आता हा जो काळ आहे साधारणपणे जेव्हा आपल्याला कदाचित माहित नाहीये की पुढची वेव येणार आहे नाही येणार आहे, पुढचं लॉकडाऊन होणार आहे नाही होणार आहे, हे लॉकडाऊन आता असं असं सुरू आहे आणि आपल्याला काम मिळणार आहे नाही मिळणार आहे, आय डोंट नो, सकाळी उठल्यानंतर मला दिवस कसा घालवायचा आहे मला कळत नाहीये वगैरे वगैरे. सो त्याच्यामुळे आय थिंक यु नो आत्ता आत्ता आत्ताची वेळ अशी आहे की कदाचित आय थिंक इकडे आपण स्टेप बाय स्टेपच आय थिंक आपण बघू शकतो की आजचा दिवस संपल्यानंतर am I happy and am I satisfied? If that is the thing, then I was successful today. Plain and simple. मग ते काही असो, यु नो, म्हणजे आपण जर का वर्कआउटच्या बाबतीत बोलत असू आणि काल कदाचित मी आय कुड जॉग 1 किलोमीटर अँड टुडे आय कुड नॉट जॉग 1 किलोमीटर, देन वुड आय बी हॅपी दॅट आय वॉजंट एबल टू जॉग 1 किलोमीटर? नो, आय वुडंट बी. सो यु नो मे बी दॅट इज वेअर आय वॉज अ लिटल शॉर्ट टुडे अँड मे बी दॅट इज समथिंग दॅट आय एम सपोज टू वर्क फॉर टुमॉरो. सो त्यामुळे उद्या जर का मी 2 किलोमीटर धावू शकलो, इज दॅट गन मेक मी हॅपी? येस, मे बी आय एम सक्सेसफुल देअर. डिपेंड्स. सो यु नो वॉट एव्हर दॅट मेक्स अ पर्सन हॅपी ऑर सक्सेसफुल, इफ दॅट पर्सन कॅन डू दॅट हॅपी अँड सॅटिस्फाईड, इफ दॅट पर्सन कॅन डू दॅट आय थिंक ही सक्सेसफुल. म्हणजे इन शॉर्ट, सक्सेस शुड बी टेकन वन डे ॲट अ टाइम. आणि यु नो खूप लॉंग टर्म प्लॅनिंग, एव्हरी डे एव्हरी सिंगल डे यू कीप ग्रोईंग, राईट? एक्झॅक्टली. म्हणजे आपल्याला जर का एव्हरेस्ट जर का आपल्याला चढायचं असेल तरी त्याच्यामध्ये ते बेस कॅम्प आहेत, राईट? ते तसं आहे. अल्टिमेटली इफ यू आर गोइंग टू कन्सिडर युअर सेल्फ टू बी सक्सेसफुल वेन यू रीच एव्हरेस्ट, देन इव्हन ॲट द बेस कॅम्प यू आर नॉट गन बी हॅपी ऑर सॅटिस्फाईड. सो त्यामुळे यु नो इफ यू कन्सिडर की दॅट बेस कॅम्प इज द सक्सेस राईट नाव, यू कॅन टेक दॅट अँड देन स्टार्ट एमिंग फॉर अ सक्सेस लेटर ऑन. I think success is something that is in the baby steps. Je chotya chotya goshtinmadhe suddha success ahe, je cumulatively aplyala khup motha yash deu shakta. Ashish, I pray and I hope ki tula tuja Mount Everest nakki milel eke divshi and you will reach on top. Ani khup maja ali aplya gappa khup rangle, apan khup vegvegya vishayanvarti jaun alo. Ani one thing I learned from you is ki manus jitka guni नट असतो किंवा एका चांगला व्यक्तिमत्व जे असतं ते समजायला तितकंच सोपं असतं, यु नो, फार कॉम्प्लिकेशन त्याच्यामध्ये नसतात. सो तशाच आपल्या गप्पा ज्या आहेत त्या खूप अतिशय सिम्पल वेने झाल्या आणि अतिशय जेन्युइन पद्धतीने तू ओपन अप झालास आणि आमच्याशी बोललास, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच अँड स्टे सेफ. थँक यू फॉर इन्व्हायटिंग मी, आय हॅड फन टुडे, खूप मजा आली मला सुद्धा. आणि येस, डिफिकल्ट टाइम, सो त्याच्यामुळे तुला पण आणि सगळ्यांनाच आपल्या व्ह्यूअर्सना सुद्धा, एव्हरीबडी स्टे सेफ अँड टेक केअर. थँक्यू.